श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण समजला जाणारा श्रीगोंदा बेलवंडी शिरूर रस्ता पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी उकडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते हा रस्ता श्रीगोंदासह श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावातून जाऊन दोन जिल्हे आणि तीन तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे तसेच या रस्त्यानं श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीतील माल जडावरे खरेदी विक्रीसाठी नेहमी शिरूर सुपा नगर पुणे ठिकाणी जावे लागते श्रीगोंदा तालुक्यातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी शिरूरला जात आहेत रांजणगाव कारेगाव आणि सुपा एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात श्रीगोंदा तालुक्यातील तरुण कामगार कामासाठी जात आहेत हा रस्ता पुणे अहमदनगर संभाजीनगर महामार्गाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे सादन शुगर साखर कुकडी श्रीगोंदा फॅक्टरी पारनेर पराग भीमाशंकर आणि नावरा कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते सोलापूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अनेक माल वाहतूक वाहने याच रस्त्याचा उपयोग करतात अष्टविनायक मार्गामध्ये हा रस्ता मोडतो त्यामुळे या रस्त्याला मोठे महत्व आहे परंतु या रस्त्यासाठी ठोस असा निधी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी मिळवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेत एवढेच नाही तर या रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगण्याची तसदीही कोणी घेत नाही असं दिसत आहे त्यामुळे नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे सध्या बेलवंडी फाटा नजिक राजापूर फाटा देवदैठण येथील आमराई आणि गावातील रस्ता गाव, रस्ता ढवळगाव मधील आणि कारखाना चौकातील रस्ता तसेच उक्कडगाव गाव ते बेलवंडी अशा अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक दुचाकी आणि मोठ्या वाहनांचे रोज अपघात होत आहेत यामध्ये अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती आर्थिक नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी हा रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि अधिक माहितीसाठी बांधकाम विभाग श्रीगोंदा यांच्याकडे चौकशी करण्यासाठी संपर्क केला असता त्या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही एबी न्यूज जनमत साठी प्रतिनिधी अमोल बोरगे श्रीगोंदा